रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये। कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर मनपाने घाईत निविदा प्रक्रिया राबवून 6 दिवसांपूर्वीच ऑक्सिजन प्लांटची स्थायी समितीत मंजुरी घेतली, परंतु आता शासनाकडूनच लिक्विड ऑक्सिजन टँकर उभारणीचे निर्देश आल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेलाच आता ब्रेक लागला आहे। आता त्याच जागेवर 20,000 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑक्सिजन कमिटीकडे मनपाने शिफारस पत्र पाठवले। शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने 5 जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 5 जुलैला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत, तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडके यांनी केले। शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेने तातडीने रस्त्याचे पॅकिंग करण्याची मागणी मनपा आयुक्त शंकर कोरे यांच्याकडे केली आहे। स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनोज कोतकर, अजिंक्य बोरकर, नगरसेवक समध खान यांनी केली आहे। कोविड काळात रुग्णालयाचा खर्च वाढल्याचे कारण पुढे करीत वाढीव बिल घेण्याच्या तक्रारींकडे डॉक्टरांनी कानाडोळा केला होता, परंतु प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे शहरातील डॉक्टरही नरमले असून त्यांना वाढीव बिले आकारल्याचे अखेर मान्य करावे लागले, तर 18 लाख रुपये परत करण्याची तयारी या डॉक्टरांनी दर्शविली असून ही रक्कम आता रुग्णांना परत केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे। शहरात पेट्रोलचा दर 105 रुपये तर स्वयंपाकाच्या गॅसचा दर 848 रुपये इतका झालाय। या आठवड्यात पेट्रोलमध्ये 5 रुपयांची तर घरगुती वापराच्या गॅसची किंमत 25 रुपयांनी वाढली आहे। आधीच कोरोनाच्या निर्बंधाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या इंधन दरवाढीच्या फडक्याची झळ बसणार आहे। सैन्य दलात भरती होण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रवीण कुमार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। भिंगार येथे आर्मर्ड रेजिमेंटचे अधिकारी एल भूपेंदर सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।